आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये पण पुन्हा एकदा तुमच्याकडे येण्याचा प्रयत्न करूया संदीप आता कर आपल्या सोबत संदीपजी दावा त्यांच्याकडून केला जातोय दहा हजार मतांनी त्यांचा उमेदवार कसब्यामध्ये निवडून येणार आहे तुमच्या बालेकिल्ल्यात जर त्यांचा उमेदवार दहा हजार मताने निवडून आला असेल तुम्ही सत्तेत असताना महाराष्ट्रात तुमचं सरकार केंद्रात तुमचा सरकार पुणे महानगरपालिकेत तुमचं सरकार अशा परिस्थितीत जर त्यांचा उमेदवार निवडून आला तर भाजपसाठी किती हे आव्हानात्मक असेल आणि निश्चितपणे याचे काय परिणाम होतील रुपाली असं म्हणणं ही त्यांची अगतिकता आणि अपरिहार्यता आहे की लोक आम्ही महाविकास आघाडी सगळे संयुक्तपणे लढलो एक दिलाने लढलो वस्तुस्थिती त्यांनाही माहिती आहे अरविंद शिंदे कुठं होते वस्तुस्थिती त्यांनाही माहिती आहे की प्रशांत जगतापांनी कशा प्रकारचे स्टेटमेंट केले जे भाजपला फायदेशीर ठरतील त्यांनाही माहिती आहे की उस्मान हिरोळींना पुढे आणून त्यांच्याकडनं मुस्लिम मेळाव्यामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीत ज्या प्रकारचे स्टेटमेंट केले गेले ते त्यांच्या विरोधात गेले त्यांना हे चांगलं माहीत आहे की शेवटच्या दोन तीन दिवसामध्ये धंगेकरांना एकटं सोडलं गेलं भ्रष्टाचार भ्रष्टाचाराच्या विरोधात डेव्हलपमेंट हा आम्ही अजेंडा घेऊन मतदारापर्यंत जात होतो आणि त्यावेळेस नक्कीच मतदार हार मतदार राजा हा आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देत होता कार्यकर्त्यांच्या जे कष्ट केलेले त्या कष्टाचं आज फळ नक्कीच आम्हाला भेटेल पण काय धागदूक वाटते रात्री किती वाजेपर्यंत जागी होतात होता का शांत झोप लागली एकंदरीत जर बघितलं तर मताचं विभाजन मोठ्या प्रमाणात होत आहे बाकी सगळ्यांच्या मात्र चेहऱ्यावर हास्य दिसते तुम्हाला काय धागदूक आहे नाही संपूर्ण महाविकास आघाडी आणि आमचे सर्व मित्र पक्ष सर्व कार्यकर्ते नेते मंडळी पदाधिकारी यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने ताकद लावली होती आणि ती ताकद लावली नक्की सक्सेस भेटेल परंतु अगदी शरद पवार साहेब सुद्धा इथे आलेले होते आणि अनेकांचं म्हणणं आहे की मुद्द्यावर ही निवडणूकच झाली नाही आपण मुद्दे काय घेतले होते या निवडणुकीमध्ये आणि त्याला आता मतदारांनी कौल दिला असं असं वाटतंय का मुद्दे सांगायचं झालं तर ज्या पद्धतीनं भाजपनी या पिंपरींचवड शहरातील जनतेला अनेक आश्वासनं दिली होती त्यातले एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाही आणि त्या, ना त्या मुद्द तेच मुद्दे घेऊन आम्ही देखील पवार साहेब असेल दादा असेल जयंत पाटील साहेब असेल किंवा उद्धव साहेब असेल सर्वच पक्षाचे नेते मंडळींनी या शहरात पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून शहराचा झालेला जो विकास आहे हा विकास जनतेला दिसत होता परंतु ज्या पद्धतीनं भाजप सत्तेवर आली आणि सत्तेवर येत असताना त्यांनी पाण्याचा प्रश्न असेल अनाधिकृत बांधकामं असेल शास्त्रीकरण असेल हे विषय घेतले होते शंभर दिवसात मार्गी लावणार होते एकही विषय मार्गी लावला नाही दादांनी मागच्या पण एक दोन सभेमध्ये आव्हान केलं होतं की तुम्ही आम्हाला सत्ता द्या आम्ही हे विषय असे मार्गी लावू आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल किंवा महाविकास आघाडीच्या माध्यमात नागरिकांचे प्रश्न सोडवले आहे गुलाल आणलाय का आणि लीड कितीचा असेल काय विश्वास वाटतो गुलाल तर सगळ्यांनी आणून ठेवलेला आहे आणि लीड आमचं दहा ते पंधरा हजारचं असते अगदी पुढचा प्रवास काय आता शंकर महादेवाचं दर्शन घेऊन दोन तीन मंदिरात दर्शन घेणार आहे आणि एक जागी थांबणार अगदी विलास आपण कुटुंबियांशी बोलण्याचा प्रयत्न करूया तुम्ही स्वतः नगरसेविका होता तुम्हाला राजकारण माहिती आहे आणि ज्या पद्धतीने हा सगळा प्रचार केला तुमच्या सगळ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आता काय विश्वास वाटतोय तुमच्या चेहऱ्यावर मात्र हास्य आहे नक्कीच कारण की सव्वीस तारखेला जेव्हा वोटिंग होतं तेव्हा प्रत्येक मतदार हा त्याचे स्माइल पाहूनच आम्हाला विश्वास होता की शंभर टक्के विजय आमचाच होता विशाल विलास बघतो आपण की कशा पद्धतीने नाना काटे यांच्या घरची हे सगळी रेलचेला आहे इथून पुढे ते काउंटिंग मतदान केंद्रावरही जातील मतमोजणी केंद्रावर त्यांचे कार्यकर्ते इथे जमायला सुरुवात झालेली आहे